माझ्या मुलाला पोटॅटो फ्राईज खूप आवडतात. तो रोजच फरमाईश करत असतो, पण मी त्याला रोज देत नाही, कधीतरी देते. तर मी दोन मोठे मोठे बटाटे घेतले आणि काळ वेळ न बघता त्यांचं टक्कल करून घेतलं. आणि मी या पद्धतीनं बटाटा चिरला तर तो म्हणत होता की काय मम्मी स्टँडिंग लाईन बनवतेस का? तर म्हटलं हो बाबा स्टँडिंग लाईन बनवते. तर बघू शकता या पद्धतीनं बटाटा चिरून घ्यायचा आहे. पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि चिरलेला बटाटा घातला. छान उकळी आणून द्यायची, याला 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचा बटाटा. नग शिरायला लागलं की बटाटा आपल्याला एका रुमालावरती काढून घ्यायचा आहे. शिजवायचा नाही आणि एखाद्या रुमालानं आपल्याला याच्यावरचा पाण्याचा अंश काढून घ्यायचा आहे. नंतर याच्यावरती कॉर्नफ्लावर घालायचं, छान मिक्स करून गरम गरम तेलामध्ये मिडियम फ्लेमवरती हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. पोटॅटो फ्राईज तयार झालेले आहेत, मी एका चाळणीमध्ये काढून घेतले. नंतर राहिलेले पोटॅटो फ्राईज आहेत ते याच्यामध्ये घालून छान तळून घेतले. पहिल्यांदा तळलेले पोटॅटो फ्राईज परत या तेलामध्ये घातले आणि छान तळून घेतले. चाळणीमध्ये काढून टोमॅटो केचपसोबत आम्ही दोघांनी छान मिळून खाल्ले. तुम्हाला काही देता येणार नाही, तुम्ही घरी बनवा खावा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.